मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। शिंदे फडणवीस नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी आता रवाना झालेले आहेत। आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी। एकीकडे अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळग्रस्त आणि नुकसान झालेल्या भागाची देखील पाहणी करणार आहेत। मागील आठवडाभरापासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय आणि या अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी करणार आहेत आणि या पाहणी दौऱ्यावर ते सध्या रवाना झालेले आहेत। आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। अधिवेशनाचं काम तहकूब झाल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत, सध्या कोणत्या भागामध्ये ते दौरा करणार आहेत? प्रथमेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या एक साधारणतः 50 ते 60 किलोमीटर भागामध्ये जिकडे अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय अशा ठिकाणी जाऊन बांधावरती जाऊन शेतकऱ्यांशी जे आहे ते संवाद करणार आहे। त्यांचं कशा प्रकारे पिकाचं नुकसान झालं, ग्राउंड रियालिटी काय आहे, त्यांना कशा पद्धतीची पुढची कायदेशीर किंवा तांत्रिक प्रक्रिया करावी लागणार आहे, त्यांची नक्की कशा प्रकारे नुकसान झालंय, किती नुकसान झालंय, नुकसानाचं प्रमाण कशा प्रमाणात आहे हे ते जाऊन बघणार आहे तिथे। मात्र विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाची सुरुवातच स्थगन प्रस्तावानं झाली। जो स्थगन प्रस्ताव फेटाळला जरी असला तरी उद्या त्याच्यावरती चर्चा होणार आहे। सरकारवरती आरोप केले गेले की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकार जे आहे ते गंभीर नाही आहे। विरोधी पक्षानं कामकाजाच्या सुरुवातीलाच पायऱ्यांवरती गळ्यामध्ये कांदा असेल किंवा संत्री असतील अशा वेगवेगळ्या माळा घालून जे सरकारचा निषेध केला, त्यामुळे उद्यापासून विरोधक हे अवकाळी पाऊस, त्याची नुकसान भरपाई, त्याचा सर्वे, या सगळ्या गोष्टीवरनं आक्रमक होणार हे सरकारने ओळखलं आणि त्यामुळे हा दौरा अचानक जो आहे तो ठरवण्यात आला। नागपूर साधारणपणे पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले होते। विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरती अधिवेशन आंदोलन देखील केलेलं होतं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। Oh, 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 oh